टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। कॉरपोरेशन चुनाव होने वाला है, ऐसे में ठाणे महानगर पालिका द्वारा की गई वार्ड रचना पर बीजेपी विधायक निरंजन डावखरे ने ऐतराज जताया है। वहीं दूसरी तरफ कल्याण डोंबिवली महानगर पालिका की तरफ से जो वार्ड रचना की गई है उस पर मनसे के विधायक राजू पाटिल ने ऐतराज जताया है। आपको बता दें कि दोनों विधायकों ने आरोप लगाया है कि सिर्फ सत्ताधारी पार्टी को फायदा पहुंचाने का काम किया जा रहा है। मनसे विधायक राजू पाटिल और बीजेपी विधायक निरंजन डावखरे ने मनपा चुनाव के लिए हुए वार्ड रचना पर क्या कुछ कहा है, सुनिए। हो वार्ड रचना कधीच झाली, यांची सेनेचे लोक कामाला पण लागले, त्यांचे उमेदवार पण ठरलेत। तुम्ही यांचे कार्यक्रम बघा कसे चालतात, कुठल्या वार्डात कसे चालतात, कोणाला घेऊन चालतात, त्यामुळे ठीक आहे, त्यांचं काम ते करतात, आमचं काम आम्ही करू। फायदा तोटा घेऊन आम्ही लोकांसमोर जात नाही, आम्ही एका इमानदारीने या लोकांसमोर जाणार। लोकांना वाटलं मनसे पक्ष योग्य आहे, लोक आम्हाला मतदान करणार आणि आम्ही त्याच्या अपेक्षेला उतरणार। कसं आहे, जिसकी लाठी उसकी भेष, त्यामुळे ज्यांची सत्ता ते त्यांच्या हिशोबाने करत राहणार। माझी त्या लोकांना आणि जनतेलाही सांगणं आहे की हे अशी वार्ड रचना फोडली का जाते, आपण कुठेतरी अपयशी ठरलो आहे, आपण कामं केली नाही, सरसकट लोकांसमोर का जात नाही आहेत ही लोकं, हे म्हणजे हे कुठेतरी ह्या राज्यकर्त्यांनी त्यांचा अपयश मान्य केलं आहे, कुठेतरी त्यांना भीती वाटते म्हणून अशी वार्ड रचना फोडली त्यांनी। परंतु आम्हाला त्याचं टेन्शन नाही आहे, आम्ही त्याची चिंता करतही नाही आहे। 2010 जसं लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलं होतं एका अपेक्षेने, ठीक आहे, आम्ही तेव्हा 2 पार्टी होतो, सेकंड लार्जेस्ट पार्टी आम्ही होतो, परंतु आम्ही काय आमची तत्व विकली नाही आणि त्यावेळेस आम्ही कोणाबरोबर दुसऱ्यांबरोबर गेलो नाही म्हणून आम्ही सत्तेत बसलो नाही। यावेळेस लोक एका अपेक्षेने आम्हाला मतदान करतील, वॉर्ड रचना कोणी कितीही फोडू देत, आम्ही मुद्दे घेऊन जाणार आहोत, सकारात्मक विषय घेऊन जाणार आहोत आणि त्या अनुषंगाने लोक आम्हाला मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, त्यामुळे याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीमध्ये वॉर्ड पडलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी हस्तक्षेप करून आणि एक हेतुपुरस्कृत या पद्धतीच्या भावनेने हे वॉर्डची रचना झालेली आहे आणि त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ व्हावा या हेतूने या वॉर्डची रचना केलेली आहे। निश्चितपणे आपण जर बघितलं तर ज्या लोक खरं तर वॉर्ड रचना केली गेली पाहिजे होती किंवा भौगोलिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जी वॉर्डची रचना केली गेली पाहिजे होती ते न करता फक्त काही एक मोजकीय राजकीय पक्षांना त्याचा फायदा व्हावा, त्यांचे नगरसेवक वाढवावे या हेतूने या संदर्भातली रचना केली आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आम्ही या संदर्भातला आक्षेप हा निश्चितपणे घेणार आहोत आणि निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीमध्ये याच्यामध्ये हस्तक्षेप करून याच्यामध्ये वॉर्ड रचना ही सुरळीत करावी आणि ही लोकहितासाठी लोकन्यायासाठी वॉर्ड रचना पुन्हा एकदा व्हावी अशी आमची मागणी।